मी संतोष मोहित बोईसर येथे राहतो. मी स्वतः सायन्स ग्रॅज्युएट आहे आणि मी तारापूर MIDC मध्ये एका औषधाच्या कंपनीत सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. मला मिळणारे इन्कम हे माझ्या वाढवणाऱ्या गरजा भागवणारे आणि इच्छापूर्ती करणारे नक्कीच होते. त्यामुळे माझ्या मनामध्ये एक सुप्त इच्छा होती की बिझनेस करण्याची की ज्याच्यामुळे माझ्या सर्व इच्छा पूर्ण होते. परंतु माझ्या कुटुंबामध्ये कुणीच बिझनेस केला नव्हता आणि बिझनेसला लागणारे भांडवलही माझ्याकडे नव्हते. त्यामुळे बिझनेसमध्ये बिझनेस सुरू करून त्यामध्ये सक्सेस होईन का नाही किंवा अपयश येईल याची मला भीती वाटायची. त्यामुळे मी तो बिझनेस सुरू पण करू शकत नव्हतो. 6 महिन्यापूर्वी एका मित्राच्या संपर्कामुळे त्याला Teamz या संस्थेची माहिती मिळाली. नंतर त्या मी संस्थेच्या संस्थापकाशी संपर्क केला तेव्हा त्यांनी माझ्याकडे या विषयावर बोलण्यासाठी वेळ मागितला. परंतु माझ्या शिफ्ट ड्युटी असल्यामुळे माझ्याकडे वेळी बोलण्यासाठी वेळ वगैरे लागून माझ्या मी शिफ्ट ड्युटी असल्यामुळे माझ्याकडे वेळ पण नव्हता. पण ते मला बोलले की जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. असेच 2 महिने निघून गेले. नंतर मी स्वतः वेळ काढून त्या संस्थापकांना भेटलो. त्यांनीही माझ्या संस्थापक प्रशांत पवार यांना भेटलो आणि त्यांनीही माझ्यासाठी वेळ ॲडजस्टमेंट केला. आणि नंतर आम्ही त्यांच्या जे 11 आठवड्याचा उपक्रम आहे त्या उपक्रमाबद्दल माहिती घेतली आणि मी या उपक्रमावर काम करण्यास सुरुवात केली. उपक्रमावर काम करताना मला एका गोष्टीचा आनंद वाटला की येथे थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल कामाला जास्त महत्त्व दिले जाते. या उपक्रमावर काम केल्याने माझ्या आर्थिक उत्पन्न तर वाढलंच पण सोबत माझ्या हातून एखादं सामाजिक कार्य घडण्याचा देखील आनंद झाला. या उपक्रमावर कोणीही काम करू शकतो फक्त त्याच्याकडे जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे. ही इच्छाशक्ती असेल तर Teamz या संस्थेच्या सहकार्याने तुम्ही जीवनामध्ये नक्की यशस्वी होऊ शकता. मी Teamz या संस्थेला धन्यवाद देतो. तसेच या संस्थेचे संस्थापक प्रशांत पवार साहेब आणि त्यांच्या Teamzलाही धन्यवाद देतो. थँक्स टू Teamz.